पण अनेक जण म्हणतात देवेंद्र फडणवीस यांचं नाव तुम्ही वारंवार घेत आहे, पण अनेकांचं असं म्हणणं आहे की विखे पाटलांची दिल्लीमध्ये दुसरी हॉटलाईन पण आहे आणि ती म्हणजे अमित शहांची. हे बा, इथं हॉटलाईन वॉटलाईन काही नसते. बरं, आम्ही पूर्णपणे राज्याच्या राजकारणामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं नेतृत्व स्वीकारलं. ओके. त्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्या निर्देशाखाली काम करतो आणि देशपातळीवर आदरणीय प्रधानमंत्री असतील किंवा अमित भाई असतील यांच्या माध्यमातून जे काही कामं आम्हाला दिले जातात किंबहुना त्यांना आमच्याकडून जी अपेक्षा आहे सहकारामध्ये, किंबहुना व्यक्तीच्या जे काही मी योजना राबवल्या त्याची माहिती त्यांच्यापर्यंत आहे, तर एक त्यांना समाधान या गोष्टीचं आहे की एक खासदार असा आहे जो खरंच चांगलं काम करतोय, जे संकल्पना त्यांना खासदारांकडून अपेक्षित आहे त्या संकल्पना पूर्ण करतो हा व्यक्ती, सुजय विखे पूर्ण करतो, त्याचं एक समाधान त्यांना आहे आणि त्यामुळे ऋणानुबंध दिल्लीमध्ये आणि आमच्या कुटुंबामध्ये झालं. पण जी सिस्टम सेट आहे, जी हायरकी आहे, ती हायरकी भारतीय जनता पार्टीमध्ये कायम त्याच पद्धतीने चालतं. यामध्ये हा जो कल्चर डिफरन्स आहे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये की तुम्ही डायरेक्ट हॉटलाईन असू शकत नाही. ओके. त्याला आपण जिल्हा, जिल्ह्याहून प्रदेश, प्रदेश अध्यक्ष असतात, तेव्हा चंद्रकांत दादा होते, आता बावनकुळे साहेब आहेत, मग फडणवीस साहेब आता उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते आहेत, मग त्यांच्या माध्यमातून आमची कुठली अडचण आली असेल, जसं मागच्या अमितभाई लोणीला आले होते तर ते फडणवीस साहेबांनी पुढाकार घेऊन त्यांना आणलं होतं. डायरेक्ट सुजय विखेने जाऊन भेटले सर चला, तर ते असे येत नाहीत. तर ही एक अप्रिहेन्शन आहे की आमची काही वेगळी ओळख आहे किंवा वेगळी सेटिंग आहे असं अजिबात नाही. एक हायरकी सिस्टम चालते आणि त्या हायरकी सिस्टमनी आम्ही कायम बांधील आहोत आणि तसंच चालत राहणार.